घेतलं डोळ्याचं ऑपरेशन करून काय दिसतच नव्हतं पडदे बिडदं काढलं तर गेल्या आठवड्यात तमाशाला गेलो बाय हात करते की मला पण काय दिसत नाही त्याच्यामुळे म्हणलं पर्याय नाही का ऑपरेशन केल्याशिवाय एकच थेंब सोड एक तर बे वाटतंय दामाने सोडत झाला का तुझी लय गडबड असती हक्क करायचं ते केलंच लका का लका मालक लय राबवून घेतलं का पाच वाजून गेले ते पाचचं टायमिंग आहे माझं सुट्टीचं पाच वाजले की मंडळी फोन करते कुठंशी आला आणि मंडळीने आज चार वाजताच फोन केला की येतानी वाडा पाहून भेळ घेऊन या नाही नेलं की कालवा करते एकतर तिला शेलक खायला लागतं कुठे का गारावळा करते मग नाही नेलं की आपल्या जीवाला होतो एकतर माझं चालत नाही तिच्या पुढं काय तर अवघड जायला का एकतर मालकाने तीन महिना पगार दिला नाही पन्नासनी शंभरनी देतोय कसा पैसा जुळायचं मंडळीला मला कानातलं आहे लुगडं घ्यायचंय ह्या पगारावर लोक बोक्याने हेलिकॉप्टर जुनं पानच घेतलंय पण चांगलं चालतोय की लोक तो कसा चालवतोय एक नंबरच लोका तो तो खाली आता कचरा कसा उतारतोय बक्की हो का बघ खाली आता होक होक पडलं अंगा भिंगावलं का हा आज आमच्या गावचं मतदान ग्रामपंचायतच मंडळीला की रे म्हणलं म्हलं र आता शेवटची तिसऱ्यांदा पडायची झाली पण ऐकतच नाही तिला सवय झाली पडायची काय म्हणायचे पायसून पाणी ह्या ह्यावेच लय वतलंय रावड भिबोल बुकिंग केलं तो बघू आता शेवटच सीट लागलं म्हणजे बरं होईल नाही तर रानबीन रानबीन एकावं लागायचं हिजा ऐकून गेल्या वेळेस दहा पंधरा गुंट गेलय रस्त्याच्या आहे आता तेवढ्या बघायचं नाही आता चार पाच एकरच जाईल काय करायचं पण हाऊस काय म्हणायचं तिला सांग तू या नको ब आपल्याला मतदान देत नाहीत बावकीतली पण ऐकत नाही काय काय चालू पोरं तमाशाला घेऊन गावं तमाशा येते पण घरी मंडळीला काय काम धंदा करून देत नाही ते स्वयंपाक करून देते ती काय तवा आताच आत्ताच घरी गेलो तर मंडळीचा कालवा चालू झाला पोरं बी घ्यायची जमत नाही तीन आला गिळायला ना आला जेवणाच्या टायमिंगला त्याच्यामुळं म्हणलं हे आपलं आव बारका बघा किती ना आधी खायलोय चिकाटीने बसलो आहे लय लवकर नाद लागलाय असल्या गोष्टीचा सांगत होतो मंडळीला पोरं नको पण ऐकायचं नाही लय अवघड यावं आवर तोंड बाहेर काढणं की काही पडचे की माकड तोंड या